मिळावं म्हणून 58 मोर्चे काढण्यात आले आणि पुन्हा मराठ्यांच्या प्रश्नावरती अंबड तालुक्यातील अंतरवली सारखे येथे आंदोलन चालू आहे. मरुण दरांगे यांच्या समर्थनार्थ संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंदचे हात देण्यात आले आहे. आपल्यासोबत काही आंदोलनक आहेत, समन्वयक आहेत, आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल, कशा पद्धतीने होते आंदोलन? खरं तर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून यापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये अतिशय शांततेत व्यापक आंदोलन या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चानं घेतलेलं आहे. आंदोलन लाखोचे मोर्चे यशस्वी केलेले आहेत. जालना येथे आमचे सहकारी मित्र मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी शांततेत आमरण उपोषण करत असताना शासनाच्या माध्यमातून दुर्दैवानं या ठिकाणी पोलीस प्रशासनानं बळाचा वापर करून लाठीचार्ज त्या ठिकाणी केलेला आहे. याचा जाहीर निषेध आम्ही सर्व क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आज जिल्हाधिकारी महोदयांना भेट आम्ही घेतलेली आहे आणि उद्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून बीड जिल्हा बंदची हाक या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाने दिलेली आहे. बीड जिल्ह्यातील नागरिकांना, व्यापाऱ्यांना, सर्व समाज घटकांना आमची विनंती आहे की उद्याच्या बंदमध्ये आपण सर्वांनी शांततेत सहभागी व्हावं अशी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. किती वाजता हे आंदोलन सुरू होणार आणि बंद होणार? मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून यापूर्वीही ज्या पद्धतीने शांततेत आंदोलन केलं होतं, उद्याचाही बंद अतिशय शांततेत आमच्या सगळ्या तालुका स्तरावरील पदाधिकारी, व्यापारी पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व सामाजिक पदाधिकारी हे उद्या सकाळपासूनच या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. आपण बघू शकतो की 58 मोर्चे शांततेत पार पडले आणि उद्याचाही बंद शांततेत पार पडणार आहे असं समन्वयकांनी सांगितलेलं आहे. स्टार मार्क्स योगेश काशीद बीड.